मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आठवडी बाजारातील महावितरणच्या विद्युत खांबाची अवस्था बिकट झाली असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थितीत आहे. याबाबत वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष केला जात आहे. वीज महावितरण कंपनीचा बेजबाबदारपणामुळे यापूर्वीही शहरात जीवितहानीच्या घटना घडल्या असून स्टेशन विभाग स्थित असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आठवडी बाजारातील सियाराम शॉपिंग सेंटर समोर असलेल्या लोखंडी विजेचा खांब खालून पूर्णपणे कंजून तुटण्याच्या अवस्थेत आहे. खांबाने दिलेले ताणे तुटल्याने सदर विद्युत खांब वादळी वाऱ्याने केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे. जयस्तंभ चौक ते पोळा चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावरच विविध दुकाने शॉपिंग सेंटर असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ कायम असते. तर याच मार्गावर दर मंगळवारी आठवडी बाजारही भरल्या जातो. अशा वर्दळीच्या रस्त्यातील सियाराम शॉपिंग सेंटर समोर असलेल्या लोखंडी विद्युत खांब हा खालच्या बाजूने पूर्णतः गांजलेला असून अर्ध्यापेक्षा जास्त सडून त्याला छिद्र पडले आहे. आगामी पावसाळ्याच्या दिवसात अचानक वादळी वारा आल्यास सदर खांब कुठल्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना होण्यापासून राहणार नाही हे नकारता येत नाही. या विद्युत खांबाला लावण्यात आलेली ताणही तुटल्याने याचा आधारही नाहीसा झाला आहे. सदर खांब हा रहदारीचा मार्गावर असल्याने एखाद्या वाहनाचा साधा धक्का जरी लागला तरी खांब कोसळल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नकारता येत नाही. संबंधित परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा संभवतीत दुर्घटनेबाबत वीज वितरण कंपनीला कळविले परंतु अद्यापही वीज कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रहिवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. सदर जीर्ण झालेल्या विद्युत खांबामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताची वाट बघण्यापेक्षा घटनेची गांभीरता लक्षात घेऊन वीज वितरण महाकंपनीने त्वरित सदर लोखंडी विद्युत खांब बदलून द्यावा अशी मागणी सर्व दुरून होत आहे. केव्हापासून हा पूल असा हा पूल 3-4 वर्षापासून एमएसडीचा अधिकारी आले एक दोन वेळा आले आणि चालले गेले 5 तास चालले. हा पूल हव्याने पळू शकते का गाडी गिडी लागली त्याने पळू शकते. आम्हाला कमी जास्त जर झालं तर तुम्ही जबाबदार. CEN News, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.